पूर्ण करतात, काही जण आपल्या फॅमिली सोबत किंवा फ्रेंड सोबत विकेंड एन्जॉय करण्यासाठी बाहेर अशाच मोकळ्या निसर्गामध्ये फिरून कुकिंग करतो. आजचा आपला मेनू असणार आहे प्रॉपर ऑथेंटिक पण युनिक पद्धतीने. मी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि ही व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की आजू आग चांगली भेटावी आणि आजूबाजूने आणि इथे एक वरती आपण बांबू बांधून घेणार आहोत आडवा. तर हंडीसाठी आपल्याला लागणार आहे दाल टोमॅटो आणि इकडे आपण खलबत्त्यामध्ये दगडाच्या खलबत्त्यामध्ये बनवलेली अद्रक चांगलं गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये गरम मसाल्याला चांगलं परतून घेऊया. आपली मटण हंडी रेडी होत आहे आणि ह्या मटक्यामध्ये आपण आता राईस कुक करून घेणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आपण लास्ट फायनल स्टेप करून घेऊया आणि इकडे आपल्या सोबतच राईस सुद्धा रेडी झाला आहे. तर आणि मटनची टेस्ट कशी झाली आहे ते आपल्या सोबत तेच पत्ता कैलास याला काय बोलतो तुमच्याकडे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन याव्यात नमस्कार मित्रांनो, माझं नाव समीर मोरे अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर कसं आहे ना मित्रांनो, हप्ताभर काम करून ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट बघतो ना तो म्हणजे आपल्या हक्काचा सुट्टीचा दिवस असतो आणि प्रत्येक जण आपल्या सुट्टीचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करून घेतात. काही जण आपल्या हप्ताभराची पेंडिंग कामं पूर्ण करतात, काही जण आपल्या फॅमिलीसोबत किंवा फ्रेंड्ससोबत विकेंड एन्जॉय करण्यासाठी बाहेर जातात, तर काही जण घरीच आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करतात. पण मला ना माझी सुट्टी जरा वेगळ्या पद्धतीने एन्जॉय करायला आवडते. मला माझ्या सुट्टीच्या दिवशी किंवा फ्री टाईममध्ये अशाच मोकळ्या निसर्गामध्ये फिरून कुकिंग करून खायला आवडतं आणि हाच आजचा आपला प्लॅनिंग असणार आहे. हा माझा मित्र आहे कैलास आणि आज आपण ह्याच्याच शेतामध्ये कुकिंग करून खाणार आहोत. सो आजचा आपला मेनू असणार आहे प्रॉपर ऑथेंटिक पण युनिक पद्धतीने मटण हंडी. तर मित्रांनो, ओव्हरऑल आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब असाल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद. तर सर्वात आधी आपण आग पेटवण्यासाठी इथे खड्डा करून घेऊया. खड्डा करण्याचं कारण असं आहे की आग चांगली पेटावी आणि आजूबाजूने आग भिजू नये यासाठी आपण इथे खड्डा करत आहोत. सर्वात आधी आपण इथे खड्डा करून घेतला आहे. खड्डा करण्याचं कारण की हवेने आग भिजू नये आणि आग चांगली जेवणाला लागावी म्हणून त्यासाठी खड्डा करून घेतला आहे. आणि इथे एक वरती आपण बांबू बांधून घेणार आहोत आडवा. तर 1 किलो मटण हंडीसाठी आपल्याला लागणार आहे दालचिनी, लवंग, इलायची, तेजपत्ता, लाल मसाला, हळदी पावडर, मीठ, लसूण,
गरम मसाला, बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेला टोमॅटो आणि इकडे आपण खलबत्त्यामध्ये दगडाच्या खलबत्त्यामध्ये बनवलेली अद्रक लसणाची पेस्ट आणि 1 किलो मटन। तर बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्या मातीच्या मटक्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालून घेऊया। गरम मसाला चांगलं परतून घेऊया। दोन ते तीन अख्ख्या लसणाच्या पाकळ्या हाँ। तर कांदा आणि टोमॅटोला आपण चांगलं परतून घेतलं आहे। आता आपण त्याच्यात मसाले टाकून घेऊया। लाल मसाला, हळदी पावडर, गरम मसाला, जिरा पावडर, धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ। या साईडला आपली मटन हंडी रेडी होत आहे आणि ह्या मटक्यामध्ये आपण आता राईस कुक करून घेणार आहोत। फायनली आपली मटन हंडी रेडी झाली आहे। तर याच्यामध्ये आपण लास्ट फायनल स्टेप करून घेऊया की कोथिंबीर टाकून घेऊया आणि चांगल्या प्रकारे त्याला मिक्स करूया। आणि इकडे आपल्या सोबतच राईस सुद्धा रेडी झाला आहे। तर बघूया टेस्ट करून कसं झालं आहे। आपली मटन हंडी रेडी झाली आहे आणि आता वेळ झाली आहे ती टेस्ट करण्याची। ऍक्च्युअली आपण सुरुवात दुपारी खूप लेट केली होती, 4:30 वाजता आपण सुरुवात केली होती आणि आता संध्याकाळी 7:30 वाजले आहेत। तर जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर बघूया कशी टेस्ट झाली आहे ती आणि टेस्ट राईस आणि मटनची टेस्ट कशी झाली आहे ते आपल्या सोबतचे मित्र कैलास आणि बाकी 2 मित्र आहेत ते सांगतील आपल्याला। चला बघूया टेस्ट करून कसं झालं आहे आपली मटन हंडी। चला तेच पत्ता कैला सेला काय बोलतो तुमच्याकडे चविष्ट पान कैलास कसं झालंय? वा मस्त झालं एकदम। तुम्हाला आवडत दोघांना? छान आहे। कुकर मध्ये शिजवल्यासारखं झालं एकदम मस्त सॉफ्ट एकदम।
तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन याव्यात तर लाईक शेअर सबस्क्राइब आणि कमेंट नक्की करा. हा कोण आहे रे? हा प्रत्येक वेळेला लेट येणारा मनुष्य आहे जेवणाच्या वेळेस. तर आजच्या आपल्या व्हिडिओला इथे स्टॉप करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या तरी नवीन प्लेसवर कोणत्या तरी नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.